नमस्कार, मी UPL ॲडव्हान्टा सीट चारा विभाग प्रतिनिधी फलटण. तर आपण आज वॉटर फाट्यावरील एका शेतकऱ्यांना व्हिजिट करण्यासाठी आलो होतो. हा मेगा स्वीटचा प्लॉट आहे, जसं की पाहू शकता तुम्ही ताट आणि ह्याची हाईट पाहू शकता. तर दादांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं थोडंसं मेगा स्वीटबद्दल मेन मनोगत व्यक्त करावं. तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. दत्तात्रय मेहंदे भोसले, 90 11 44 11 14. आणि हे आपलं 75 दिवसाचा प्लॉट आहे आणि म्हणजे मशीनवर केले, मशीनवरती पेरणी केला आहे, मशीनवरती पेरणी केली आणि ठिबक केले. किती दिवसाचा प्लॉट आहे? 75 दिवसाचा प्लॉट आहे. आता तुम्हाला मक्यात आणि ह्याच्यात काय फरक वाटला का तुम्हाला? मका एवढे म्हणजे हे होत नाही, म्हणजे चालू केली का लगेच संपवावं लागते. बरं, हे किती दिवस चालते? ज्या दिवस राहिलं तरी अडचण नसते. मका चालू झाली का लगेच संपवावं लागते, नाही तर निवार होते, नाही तर खात नाही गुरु. आणि दुधामध्ये काही फरक जाणवला का? दुधामध्ये पडलाय फरक, आता 1.5 लिटरचा फरक आला. लोकल कडवळीच्या ह्याच्यात हे कसं वाटत? लोकल कडवळी एवढं वाढत नाही. तर जसं की पाहू शकता तुम्ही ताटाची उंची ह्याच्या आमच्या हाईटवरून सुद्धा अंदाज लावू शकता तुम्ही. 5 फूट माझी जरी हाईट जरी धरलात तर माझ्या हाईटच्या 3 पट आहे. तर ह्याची उंची साधारण 13 फुटापर्यंत आहे. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता दादा? आता तसे बरेच लोक प्लॉट बघून आले होते बरं का. बरं बाबा, हेच कडवळ करणार लांबूनच म्हणतात बाबा, काय कडवळ किती आले मोठं. दूध उत्पादकांना काय सांगाल बाकीच्या? आता बऱ्याच लोकांना तर सांगितलं बाबा हे करावं, मला तर बाबा परवडतंय म्हणून. बरं, बऱ्याच लोकांना सांगितलंय आपण बाबा करा, सांगले मी पण आता करणार आहे, अजून अर्धा एकर करणार. चालते, धन्यवाद.